महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणू बढेवलकरस. सध्या COVID-19 चे महासंकट थैमान घालत असताना रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटल कमी पडू लागले आहेत. औषधांबरोबरच बेड रुग्णांना मिळणार त्यातच बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सध्या शिरूर तालुक्यामध्ये दिसून येत आहे. गेल्या आठवड्यामध्ये शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील बोगस डॉक्टरांचा पर्दापाश केल्यानंतर आता शिरूर तालुक्यातील दुसरी बोगस डॉक्टर कोविड सेंटर चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकतेच आज प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली असून जिल्हा परिषद सदस्य रेखाताई बांदल यांनी देखील सदर डॉक्टरची कान उघडणी केली आहे. सध्या COVID-19 चे महासंकट घोंगावत असताना रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या डॉक्टरांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. शिक्रापूर येथील आधार हॉस्पिटल नावाने बजरंगवाडी येथे कार्यरत असणारे हे हॉस्पिटलचे बोगस डॉक्टर विनापरवानगी चालवत होते. सध्या 15 पेशंट या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, त्यांना इतर हॉस्पिटलमध्ये हलवून डॉक्टरवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी महाराष्ट्र न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलंय. आज आम्हाला रात्रीच कल्पना मिळाली होती की शिक्रापूरमध्ये एक आधार हॉस्पिटल नावाचं हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी परवानगी नसताना पेशंटला कोरोना पेशंटला ॲडमिट करून घेण्यात आलं आहे. म्हणून आम्ही आज तपासणीसाठी सकाळपासूनच इथं तालुक्याचे जे यंत्रणा प्रमुख आहे त्यांच्यासह हजर झालो आहे. माहिती घेतली असता हे हॉस्पिटलचं जे डॉक्टर्स दाखवलेले आहेत ते कोणीतरी MBBS इंग्रजी डॉक्टर सांगत आहेत, परंतु इंग्रजी डॉक्टरना मोबाईलवरती आमच्या अधिकाऱ्यांनी बोलले असतं त्यांनी असं सांगितलं की माझा त्या हॉस्पिटलशी काही संबंध नाही आहे, मी फक्त तिथं सर्व्हिस देतो आणि हे हॉस्पिटल ज्यांनी स्थापन केले अशा बनगर नावाच्या व्यक्तीचं त्यांनी नाव सांगतात आणि ते सांगतात की ते त्यांचे मार्केटिंग मॅनेजर आहेत या हॉस्पिटलचे, ते मॅनेजमेंट सगळं बघतात, हा दवाखानाच त्यांचा आहे, मी फक्त इथं सेवा देतो. परंतु आज आम्ही पेशंटच्या नातेवाईकांना विचारलं तर ते इंग्रजी डॉक्टरही फारसे इथं कधी आलेले नाही आहेत, पण प्रत्येक पेशंटकडून जवळपास डिपॉझिट घेतलं आहे 50,000 रुपये आणि त्यापेक्षा अधिकची रक्कम किंवा कमी अधिक ती असू शकते. सोबतच कोविड पेशंट इथे ॲडमिट करून घेतलेले आहे, त्याचं कसलीही परवानगी म्हणजे नर्सिंग होमची परवानगी त्यांच्याकडे नाही आहे, कोविड केअर सेंटर चालविण्याचा परवाना त्यांच्याकडे नाही आहे आणि एक कोणीतरी जुनी व्यक्ती जो नॅचरोपॅथीची कसली तरी डिग्री घेतली तोच व्यक्ती इथलं सगळं मॅनेजमेंट पाहतो असे इथले आजूबाजूचे नातेवाई राहणारे लोक पण सांगतात. सो अशा पद्धतीनं माझं असं मत आहे की हा दवाखाना चुकीच्या पद्धतीनं सुरू झालेली व्यवस्था आहे, जे की पेशंटच्या नातेवाईकांच्या भीतीचं फक्त वापर करून त्यांना आर्थिकदृष्ट्या पिळवणूक करण्याचं काम करते आणि म्हणून आम्ही त्या चारही लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करतो आहे. परंतु तत्पूर्वी इथं जे 12-15 पेशंट आहेत त्यांना एकतर कोविड केअर सेंटरला किंवा आमचे डेडिकेटेड जे कोविड हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी शिफ्ट करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी कदाचित संध्याकाळपर्यंत वेळ लागू शकतो. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.